पुन्हा अयोध्या, कारण राज ठाकरे यांनी ज्यावेळी अयोध्या दौरा, म्हणजे त्यावेळीच साहेबांचं ट्वीट होतं राज ठाकरे यांचं की तुर्तास स्थगित. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. अयोध्या दौरा राजसाहेब नक्कीच करणार आहेत. अयोध्याच्या त्या एकूणच जी त्याला म्हणतात ते राजकारण झालं, आणि साहेबांचं म्हणणं असं होतं की रामलल्लाचं दर्शन घेताना राजकारण नसावं, आणि त्यासाठी म्हणून त्यांनी त्यावेळी तो दौरा स्थगित केला होता, तो रद्द केला नव्हता, आणि तो नक्कीच होईल नजीकच्या काळामध्ये. दुसरा महत्त्वाचा मुद्दे म्हणजे आज गुरुमा साहेबांना खास भेटायला आल्या त्या यासाठी की त्यांची एकतर तब्येतीची विचारपूस करायची होती, आणि दुसरं म्हणजे आता ज्या निवडणुका येऊ घातल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये हिंदी भाषिकांमध्ये जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल जे काहीतरी गैरसमज आहेत ते गैरसमज दूर करण्यासाठी म्हणून गुरुमांनी साहेबांना आश्वस्त केलं की निवडणुकीमध्ये माझी सर्व त्यांची टीम, त्यांचे जे जे काही अनुयायी आहेत, पाठीराखे आहेत, ते संपूर्णपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून प्रचारामध्ये उतरणार आहेत. साधारण आपण जर बघितलं निवडणुकी होतील, निवडणुका त्यांचा समर्थन, सगळ्यात महत्त्वाचा अस्मितेचा मुद्दा होता महाराष्ट्र सैनिकासाठी देखील राज ठाकरेंचा अयोध्या दौरा. साधारण कधी तयारी केली जाऊ शकते ही सुरुवात म्हणायची आता या पुन्हा एकदा दौऱ्याच्या प्रक्रियेला? अयोध्येचा दौरा नक्की होणार आहे, परंतु आत्ता हे जे निवडणुकांबद्दल जे अधांतरी चाललेलं आहे, आज देखील 21 तारखेऐवजी 14 मार्च, त्यामुळे नक्की तारीख निवडणुकांची कळत नसल्यामुळे अयोध्या आणि ह्या दोन्ही विषय एकत्रितपणे कसे जोडावेत यासाठी म्हणून थांबलेलं आहे, परंतु अयोध्येचा दौरा हा नजीकच्या काळामध्ये लवकरच होणार आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.